बीडच्या गहिनीनाथ गडावरती फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये संत वामनभाऊ महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा झाला, पण या सोहळ्याला दरवर्षी न चुकता हजर राहणाऱ्या पंकजा मुंडे मात्र अनुपस्थित राहिल्यानं आणि फडणवीसांनीही पंकजा मुंडेंचा उल्लेख टाळल्यानं आता नव्या चर्चेला सुरुवात झालेली आहे. पाहूयात या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट. देवेंद्र फडणवीस गहिनीनाथ गडावर, पंकजा मुंडेंचा बीड दौरा अचानक रद्द. पंकजांनी फडणवीसांना टाळलं, फडणवीसांनीही पंकजांचं नाव टाळलं. बीडच्या गहिनीनाथ गडावर रविवारी झालेल्या संत वामनभाऊ महाराज यांच्या 47व्या पुण्यतिथी सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली, पण दरवर्षी न चुकता या सोहळ्याला हजर राहणाऱ्या पंकजा मुंडेंनी मात्र यंदा दांडी मारली. पंकजांनी ऐनवेळी त्यांचा बीड दौरा रद्द केल्यानं पुन्हा एकदा पंकजांनी फडणवीसांसोबत येणं टाळल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे गहिनीनाथ गडावरच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी देखील पंकजा मुंडेंचा उल्लेख टाळल्याचं दिसून आलं. दुसरीकडे गोपीनाथ मुंडेंचा आपल्याला आशीर्वाद मिळाल्याचं फडणवीसांनी आवर्जून सांगितलं. गहिनीनाथ गडावर मी आलो आणि आमच्या जीवनामध्ये गहिनीनाथ असतील, निवृत्तीनाथ असतील, नाथ असतील, या नाथांचा आशीर्वाद तर मिळालाच, पण त्याचसोबत राजकारणामध्ये गोपीनाथांचाही आशीर्वाद आम्हाला मिळाला. पंकजांनी गहिनीनाथ गडावर जाणं टाळलं असलं तरी भाजपकडून मात्र पंकजा मुंडे पक्षांतराचा निर्णय घेणार नाहीत असं सांगण्यात येत आहे. पंकजाताईबद्दल त्यांनी कपोलकल्पित बातम्या करू नये. पंकजाताईच्या रक्तारक्तात भाजप आहे, पंकजाताईच्या वागण्या बोलण्यात भाजप आहे, पंकजाताईच्या प्रत्येक मुवमेंटमध्ये भाजप आहे, आणि त्यामुळं कोणीही पंकजाताईला फूट लावू शकत नाही एवढ्या त्या प्रगल्भ नेत्या आहेत. आणि त्या आमच्या नेत्या आहेत, राजकीय राजकारणामध्ये आहेत, आणि माननीय स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या आदर्श त्यांच्यावर आहे. पंकजाताई ह्या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत आणि त्यामुळे एक मोठी परंपरा आहे त्यांना. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या एवढा एक कणखर नेतृत्व या पक्षाला महाराष्ट्रात लाभलं, ज्यामुळे आज भारतीय जनता पक्षाचा राज्यामध्ये बोलबाला झाला. मग तर शेवटी राजकारणात काही प्रक्रिया होत राहतात, पण त्यातून ते नाराज होऊन काही करतील अशी अजिबात मला वाटत नाही. आपण अचानक दौरा का रद्द केला याबाबत पंकजा मुंडेंकडून कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही, पण काही दिवसांपूर्वीच स्वाभिमानानं केलेला एक्झिट कधीही बरा असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी खळबळ उडवून दिली होती. जर मी म्हटलं की ही गोष्ट मी नाही केली तर मग मी नाही केली याचं उत्तर मी देऊ शकते, पण ते मी केलंच नाही आहे तर त्याचं उत्तर मी कसं देणार. त्यामुळे मला संधी का मिळत नाही याचं उत्तर संधी देणाऱ्यांनी का दिली आणि नाही देणाऱ्यांनी का नाही दिली हे देऊ शकतील. मी त्याचं उत्तर नाही देऊ शकत. एकंदरीतच काही दिवसांपूर्वीची विधानं आणि आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचा दौराच रद्द करत पंकजा मुंडे यांनी भाजपला इशारा तर दिला नाही ना अशी ही चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या पेन्शन योजनेवरती आता मोठं विधान केलेलं आहे. जुनी पेन्शन योजनेवरती आम्हीच मार्ग काढू शकतो आणि यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यामध्ये असल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. तसंच जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न काँग्रेस राष्ट्रवादीनं निर्माण केलेला आहे असा आरोपही फडणवीसांनी केला. नागपुरातील एका सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते आणि त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. आणि यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवरती खोचक टीकाही केली. जुन्या पेन्शन योजनेचा वाद असो की आश्वासित पदोन्नतीचा लाभ असो गणाचा हे सोडू आपण शकतो. ही दानत आपल्यामध्येच आहे आणि मार्ग काढण्याची ताकदही आपल्याच मध्ये. काँग्रेस राष्ट्रवादी वगैरे वाल्या लोकांचं खूप मनापासून कौतुक करावं असं त्यांना लाच नाही वाटत. कोणी प्रश्न निर्माण केला दादासाहेब? हा प्रश्न त्यांनी निर्माण केला. त्यामुळे हे जीआर काढून सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन नवीन पेन्शन योजना लागू करतात, जुन्या पेन्शन योजना तर बोलत नाही आणि लगेच आपलं सरकार आलं की मात्र हे त्या ठिकाणी जणू काही भाजपनेच जुनी पेन्शन योजना बंद केली आहे महाराष्ट्रात, भाजपनेच नवीन पेन्शन योजना लागू केली आहे. अशा प्रकारे
वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना आलेल्या धमकीच्या कॉलचा वेगानं तपास सुरू करण्यात आलेला आहे आणि बेळगावच्या जेलमधील एका सराईत गँगस्टरनं हा धमकीचा फोन केलेला होता आणि या प्रकरणी आता नागपूर पोलिसांच्या टीमनं जेलमध्ये जाऊन चौकशी देखील सुरू केलेली आहे. बेळगावच्या जेलचं धमकी कनेक्शन, नितीन गडकरींना खंडणीसाठी फोन, गँगस्टर जयेश पुजारीचं कृत्य, बेळगावच्या हिंडलगा जेलमध्ये नागपूर पोलीस, जेलमध्ये कसा पोहोचला मोबाईल, बेळगावच्या हिंडलगा जेलमध्ये असलेल्या गँगस्टर जयेश पुजारीपर्यंत मोबाईल कसा पोहोचला याचा तपास आता सुरू करण्यात आला. जयेश पुजारीनं 100 कोटींच्या खंडणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना फोन केल्यानं खळबळ उडाली. या धमकीमागे एकटा जयेश पुजारी आहे की अंडरवर्ल्डचे मोठे गँगस्टर आहेत याचाही तपास सुरू करण्यात आला. खंडणीसाठी देण्यात आलेल्या धमकीचा तपास करण्याकरता कोल्हापूर एटीएसचं पथकही बेळगावमध्ये दाखल झालंय. पुन्हा एक धंतोली पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेली आहे. त्यामध्ये एक्स्टॉर्शन 385, 387, 506B अशा कलम 506 IPC अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे. तपास सुरू आहे. प्राथमिक तपासमध्ये अशी जानकारी आहे की एका आरोपी जे बेळगाव जेलमध्ये होता त्यांनी जेलचे आतून ही कॉल केला होता. सदर आरोपीचे पास्ट रेकॉर्ड मर्डरचे गुन्ह्यामध्ये ते अटक होता आणि 2016 साली त्यांना फाशीची शिक्षा झालेली आहे. आता आमची टीम तिथे त्यांच्याकडे जे काही डायरी वगैरे जप्त केलेले आहे बाकी त्यांना इंटरोगेशन आमची टीमची तिकडे सुरू आहे. तपास प्राथमिक स्टेजवर आहे. योग्य वेळी आपल्याला त्याचे डिटेल्स देण्यात येतील. जेलमध्ये असलेल्या गँगस्टरपर्यंत मोबाईल पोहोचणं ही गंभीर बाब आहे. त्यामुळे जेलमध्ये कडेकोट बंदोबस्त नाही हे यावरून स्पष्ट झालंय. त्यामुळे सरकार आणि प्रशासनासमोरचं आव्हान किती मोठं आहे हे स्पष्ट होतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुण्यामधील कोयता गँगवरती पोलीस